नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मध्य प्रदेश मधील ग्वालियर इथली स्टोरी। तर तिथं एक अनामिका नावाची एक गृहिणी आहे, जिचं वय 35 वर्ष आहे। आता ती जी घरातून निघते ती डायरेक्ट जाते पोलीस चौकी, झांसी रोड पोलीस चौकी आहे तिथं, त्या पोलीस चौकीमध्ये जाते आणि नवऱ्याबद्दल जी आहे ती कंप्लेंट करायला सुरू करते। पोलिसांकडे जाऊन सांगते की साहेब, माझा जो नवरा आहे त्याच्या बाबतीत मला कंप्लेंट करायची, त्याचं नाव आहे राजेंद्र मेहरा, तर तो मला खूप त्रास देतो आहे, मारतो आहे, टॉर्चर करतो आहे, मी अक्षरशः त्याच्या त्रासाला वैतागलेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याकडे कंप्लेंट करण्यासाठी आलेले आहे। तर पोलीस तिला म्हणतात की ठीक आहे, आम्ही त्याला बोलून घेऊन त्याला थोडीशी धमकी देऊन आम्ही त्याला समजावून सांगतो, तर तुम्ही काही काळजी करू नका। पण ती बोलता बोलता पोलिसांना सांगते की नाही साहेब, माझा जो नवरा आहे का तो मला एक साधा व सरळ माणूस दिसत नाही, कारण तो जो आहे का तो मला सिरियल किलर वाटतो आहे। पोलीस म्हणतात सिरियल किलर वाटतो आहे? पोलिसांना काय वाटतं की नवऱ्याला त्रास देत असल्यामुळं ही काहीतरी नवऱ्याला खोटं काहीतरी बोलून फसवायचं बघती मोठ्या याच्यामध्ये, असं पोलिसांना वाटतं। पण ती म्हणते की साहेब बघा, मी ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी घराची साफसफाई करत होते त्यावेळेस साफसफाई करताना मला घरामध्ये एक बॅग सापडली व त्या बॅगमध्ये मी बघितलं, मलाही माहीत नव्हती ही बॅग कुणाची आहे काय, मी कधी त्या बॅगला बघितलं पण नव्हतं, म्हणून कुतूहलाने मी बघितलं सर्व बॅगमध्ये काय आहे कुणाची आहे म्हणून। तर त्या बॅगमध्ये मला बऱ्याच वेगवेगळ्या जे पोशाखामध्ये फोटो सापडले, काही कागदपत्र सापडली, आणि हे जे फोटो होते सर्व माझ्या नवऱ्याचेच होते, राजेंद्र मेहराचे। आणि त्याची आय डी जी आहे, म्हणजे आता नाव आहे राजेंद्र मेहरा, तर कधी राजेश म्हणूनच आहे, कधी रवी म्हणूनच आहे, कधी काही काही वेगवेगळ्या नावाने पण त्याच्या आय डी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये, व काही कागदपत्र पण सापडले ज्याच्यामध्ये गबन केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती त्याच्यामध्ये हे पण सापडलं की त्याच्यावर 36 लाखाच्या फ्रॉडची केस पण आहे आणि बोलेवा म्हणून एक चौकी आहे, पोलीस चौकी, तिथंसुद्धा याच्या नावाने मारामारीची केस आहे। तर पोलीस म्हणतात असं आहे का, तर ठीक आहे, म्हणतात हे तर सोपं झालं, आपल्या पण चौकीमध्ये त्याच्या बाबतीत फ्रॉडची केस आहे, त्या चौकीमध्ये मारामारीची केस आहे, तर ठीक आहे, म्हणतात मग पोलीस थोडं सिरियस घेतात। पोलिसांना वाटतं नक्कीच हे जी बाई आहे, जी स्त्री आहे, ती काहीतरी खरं सांगत आहे, काहीतरी तथ्य असलं पाहिजे। अगर आपण जर हिचं आत्ता जर नाही ऐकलं, उद्या जर काय विपरीत घडलं तर याला जे जबाबदार कोण? त्याच्यामुळं पोलीस ही काय करतात, मग एकदम ती केस पूर्ण हुशारीनेशी करा इन्व्हेस्टिगेट करायचं विचार करतात। मग ते काय करतात, सरळ ते बोलेवा जी चौकी आहे त्या चौकीला फोन करतात व तिथल्या इन्स्पेक्टरला सांगतात की तुमच्या इथं राजेंद्र व मेहरा नावाच्या कुठल्या व्यक्तीची कधी तक्रार आलेली आहे का, प्लीज चेक करून आम्हाला कळवावे लवकरात लवकर। ठीक आहे, म्हणतात ते पण, आणि हे पण काय करतात, यांच्या चौकीमधली पण जी तक्रार आली होती त्याच्या नावाने ते चेक करतात, मग यांच्या चौकीमध्ये सुद्धा यांना तक्रार सापडते की याच्या नावाने 36 लाखाचं फ्रॉड केलेलं आहे अशी तक्रार आलेली आहे। आणि तिकडं जी आहे तिकडची सुद्धा यांना कन्फर्म होती की तिकडंसुद्धा याच्या नावाने तक्रार झाली होती म्हणून। मग पोलिसांना वाटते की अरे जी बाई सांगते ती तर खरं आहे, जे ह्या बाईंनी सांगितलं की फ्रॉडची पण केस आहे, मारामारीची केस आहे, ती तर खऱ्या झालेल्या सिद्ध झालेल्या की आहेत म्हणून खरंच। पण आता राहिलं सिरियल किलरची, आता ही तर केस सिरियल किलरचं कुठंच त्याच्या बाबतीत तक्रार नाही, मग हे जी सांगते ती खरं असू शकतं का? मग पोलीस काय करते, ठीक आहे म्हणते, मग ते त्याच्या जी बायको आहे अनामिका त्याला सांगते तुम्ही कंप्लेंट द्या व तुम्ही निश्चिंत व्हा, आम्ही करतो आता काय चौकशी करायची आमच्या प्रमाणे, काय कसं काय असेल ते आम्ही सर्व बाहेर काढतो, त्याचं काय असेल ते। ती जी आहे का ती जाण्याच्या ती पोलीस तिला विचारतात की तुमची ओळख त्याच्यावर कशी झाली, तुमचं कसं काही झालं, तुम्ही सरळ असं कसं काय म्हणू शकता की जेणेकरून तुमचं लग्न पण झालेलं आहे, तुम्हाला 5 वर्षाचा मुलगा आहे, पण तिची सर्व मग तिला सांगतात की तुम्ही डिटेल माहिती द्या म्हणून आम्हाला काय आहे ती। मग ती काय करते, ती सर्व सांगते, मग ती साहेब काय आहे की 2014 मी रेल्वेने दिल्लीला चालले होते आणि दिल्लीला जात असताना माझ्याच डब्यामध्ये राजेंद्रसुद्धा बसला होता व बसल्या, आता प्रवास लांबचा असल्या कारणाने तोही मला बोलायला लागला, मीही त्याला बोलायला लागले, त्यांनी मला विचारलं कुठं चालला तुम्ही, मी सांगितलं दिल्लीत चालले, तोही म्हटला मी पण ग्वालियरचाच आहे, मीही दिल्लीला चाललो आहे, तर तिकडं काय कामाने होतं, तर मी मग सांगितलं त्याला नोकरी मी चालले। मग बोलता बोलता आमचे स्वभाव थोडे जुळले, माझा आणि त्यांचा स्वभाव एकसारखा वाटला मला, त्याच्यामुळं मग ते म्हटले की ठीक आहे दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी काय हेल्प लागेल ती मी करेन, तर आपण दिल्लीमध्ये भेटू। मग दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला नोकरी पण लावली, मी त्यांनी नोकरी लावली म्हणजे ज्याप्रमाणे शब्द देतात त्याप्रमाणे तो शब्दाला जागला व मला नोकरी लावली, मी खूप इम्प्रेस झाली त्याच्यावरती।
आता इम्प्रेस झाल्यानंतर मग आमच्या घाटी गाठी भेटी व्हायला लागल्या. तो यायचा मला भेटायचा आणि अशा गाठी भेटी वाढत गेल्यानंतर मग माझ्याही मनात कुठंतरी त्याच्याविषयी एक प्रेम निर्माण झालं की चला मुलगा तर चांगला आहे, आपल्यालाही लग्न करायचं, मग याच्यावर जर लग्न झालं तर त्याने एक इसमाला कुलदीप मेहरा म्हणून असा इसम होता, त्या इसमाला येऊन आणून आमची स्वतःचा वडील आहे असं सांगून आमच्या परिवारावर भेटघाट करून दिली. मग भेटीगाठी झाल्यानंतर मग आमचं लग्नही झालं. लग्नानंतर मग आम्हाला एक मुली झालं, तो आता 5 वर्षाचा आहे मुलगा. पण नंतर त्याच्या वागण्यामध्ये मला फरक जाणवायला लागला व तो माझ्याबरोबर मला टॉर्चरिंग करणं, मला मारणं, माझे हाल अपेष्टा करणं असं करायला लागला. मग मी काय केलं, एक 6 महिन्यापूर्वी मी घरातून निघून गेले, घरातून म्हणजे माझ्या माहेरी निघून गेले. व जात असताना जी मग मी सामानाची आवरावरी करत होते, आवरावरी करताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती जी बॅग आहे ती बॅग माझ्या नजरेत आली. मग मी तर ती बॅग कधीच पाहिली नव्हती. मग ही कुणाची बॅग आहे काय म्हणून कुतूहलाने सर्व पाहिलं तर त्याच्यामध्ये ती बॅग होती माझ्या नवऱ्याची, राजेंद्रची. व त्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडेंटिटी कार्ड त्यांनी बनवल्या होत्या की वेगवेगळ्या नावानी, वेगवेगळ्या पोशाखात, वेगवेगळ्या चेहऱ्यांमध्ये. तर थोडा मला डाऊट आला, मी जी कागदपत्र पाहिले त्याच्यामध्ये तुमचे पोलीस चौकीची त्याच्यावर एक मारामारीची केस होती, फ्रॉडची केस होती, काय असं त्याने खून पण केलेला असावं किंवा काय मालमत्तेचे कागदपत्र पण त्या बॅगमध्ये होते. तर मला थोडा डाऊट आला की अरे बापरे हा माणूस थोडा वेगळा आहे. आपण इथं आता आमचे तर भांडणं सुरूच आहेत, म्हणजे त्याच्या कुठं म्हणजे मनात आला असं पण आला असेल किंवा आता मला पण मारून टाकावं म्हणून. म्हणून मी घाबरले आणि मी तर आई वडिलांकडे गेले माहेरी. तिकडं गेल्यानंतर मग तिकडं जाऊन राहायला लागले. मग हा इकडं कासावीस झाला की ही मुलाला घेऊन माहेरी गेलेली आहे, मग हिला कसं आणायचं. मग एका दिवशी यांनी काय केलं, मला फोन केला व एका ठिकाणी येऊन भेट म्हटला आणि मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, मग आपलंच काय असेल भांडण मी कॉम्प्रोमाइज करू, आपण भांडण मिटवू आणि ये माझ्यासोबत. मग मी तिथं गेले तर तो दोन काय मित्रांना सोबत घेऊन आला होता कारमध्ये, 4-व्हीलरमध्ये. व त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्ती करून मला किडनॅप करायचा व मारवण्याचा बहुतेक प्लॅन होता बहुतेक त्याचा. तो तसा म्हणजे मला जबरदस्ती करत होता नेण्यासाठी. पण तिथं काही लोक दुसरेही असल्यामुळं मी त्यांच्या आसऱ्याने तिथून पळून आले थेट घरी. आणि आल्यानंतर वडिलांना सर्व सांगितलं की असं असं झालेलं आहे माझ्यासोबत म्हणून. मग वडिलांनी मला सांगितलं की तू एक काम कर, सरळ पोलीस चौकीला जा आणि त्याच्या बाबतीत कंप्लेंट नोंदव. म्हणून मी तुमच्याकडे आले आणि कंप्लेंट सर्व कंप्लेंट तुमच्यापाशी नोंदवलेली आहे. मग ही सर्व माहिती घेतल्यानंतर मग पोलीस म्हणतात ठीक आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने त्याची चांगली विचारपूस करतो व त्याला चांगला आम्ही फाईलावर घेतो. काय त्याचं जी हिस्ट्री आहे मागची पुढची, त्याने जे काही केलं असेल नसेल ते सर्व आम्ही बाहेर काढतो, तुम्ही निश्चित होऊन कंप्लेंट नोंदवून तुम्ही जाऊ शकता. मग त्याच्यानंतर पोलीस काय करतात की त्याची पूर्ण जी हिस्ट्री आहे ती मागची पुढची पूर्ण बाहेर काढतात. मग त्याचा शोध घेतात व त्याला शोधून चौकीला आणतात. आता चौकीला आणल्यानंतर मग त्याला बोलतं काढतात. मग पोलीस त्याला चांगलंच फाईलावर घेतात, चांगला प्रसाद देतात त्याला, चांगला पोलीसी खात्या दाखवतात व त्याला बोलतं काढतात. आता त्याला बोलतं केल्यानंतर तो मग सर्व सांगतो की साहेब म्हणतो मी ग्वालियरमध्ये राहिला आहे, माझं खरं नाव राजेंद्र नसून राजेश कमारी आहे. मी ग्वालियरमध्ये राहत होतो, काही कामधंदा नव्हता, मी विनाकारण इकडं तिकडं फिरायचो, व्यसन करायचो आणि माझा एक मनोज नावाचा मित्रही होता. मग त्या मित्राच्या मी कधी घरी जाणं येणं करायचो, घरी जायचो यायचो. मग त्याचंही लग्न झालेलं होतं, त्याची बायको माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती, त्याची माझी ओळख झाली. आता मी नेहमी त्याच्या घरी जात असल्यामुळं तोही चांगला प्रॉपर्टीवाला होता, पैशावाला होता, मी कंगाल होतो. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण जर याच्या बायकोला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आपल्या नादी लावलं तर उद्या तिच्यावर लग्न करून तिची प्रॉपर्टी ही आपल्याला मिळवता येईल. मग मी त्याच्या बायकोला प्रेमाच्या नादी लावलं, तिच्यावर प्रेमाचं नाटक केलं, तेही माझ्या नादी लागली. नंतर तिला मी जास्त म्हणजे हे करून माझ्या प्रेमाच्या ह्याच्यात घेऊन विश्वास संपादन करून तिला म्हणलं आपण लग्न करूया, ती तयार झाली. पण आता आडसर कोण आहे तर मनोज आडसर आहे तुझा, तिचा नवरा. मग तिला मी विश्वास घेऊन तिला तयार केलं त्याला मारण्यासाठी, तीही ठीक आहे म्हटली. मग आम्ही मिळून त्याला मारला, मारल्यानंतर त्याला झाशीपाशीच एक नदी आहे त्या नदीत टाकून दिला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशी अफवा उठली तो कुठंतरी निघून गेलेला आहे. मग आता त्याच्या घरच्यांना पण आम्ही विश्वासात घेतलं, त्याच्याही घरच्यांना वाटलं की हा कुठंतरी निघून गेलेला आहे, आता बरेच दिवस झाला हा काही येत नाही. मग आता मग त्याची बायको कशी राहणार एकटी, जिचं नाव गीता होतं ती. मग आम्ही असं एक हे केलं प्लॅन की त्याचे घरचे पण तयार झाले
तिचं माझ्यावर लग्न लावून द्यायला. व आम्ही लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मग ग्वालियरहून आम्ही उत्तर प्रदेशच्या कमारीपूर म्हणून गाव आहे मोराणीपूर त्या गावामध्ये आम्ही आलो आणि तिथं राहायला आलो. ते तिथं त्यांची प्रॉपर्टी होती, शेतीवाडी होती, बंगले वगैरे होते त्यांचे. मग तिथं आल्यानंतर मग मी काय केलं, काही दिवस आम्ही राहायला लागलो, तिला एक मूल पण झालं एक दोन वर्षानंतर. दोन तीन वर्ष आम्ही व्यवस्थित राहिलो. मग तिला मी त्रास द्यायला सुरू केला, त्रास द्यायला सुरू केला. तिला पण असं वाटलं की आता हा आप तिच्या पण लक्षात आलं की याने आपल्या बरं फक्त आपल्या प्रॉपर्टीसाठी लग्न केलेलं आहे. मग तिच्या हे लक्षात आल्यानंतर मग मी काय केलं, लवकरात लवकर म्हणलं आता हिला संपवायला पाहिजेत, नाहीतर आपलं जे ज्याच्यासाठी आप मी सर्व केलेलं आहे ते पण आपल्या हातातून निघून जायचं. मग मी तिलाही मारला, तिचा मुलगा विकी नावाचा होता त्यालाही मारला, एक भाचा पण होता घरामध्ये त्यालाही मारला मी. मग ह्या तिघांना मारून ह्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिलं, हे केस पण उघडकीस नाही आली. मग हे झाल्यानंतर याच्यानंतर मग मी ते तिथलं सगळं जे काही प्रॉपर्टी ती विकून सगळं विकून दुसरीकडे गेलो मी. दुसरीकडे गेल्यानंतर तिकडं एका ठिकाणी मी भाड्याने राहायला लागलो होता. त्यांचं नाव होतं मोहित हे मेहरा. तर त्यांचं नाव मोहित मेहरा असल्यामुळं मीही काय केलं, चला म्हणलं आता आपण हे नाव चेंज करायचं, म्हणून मी राजेंद्र मेहरा केलं व तिथं राहायला लागलो. आणि ते जे होते ते PWD रिटायर्ड इंजिनियर होते आणि त्यांची बायको पण होती तिथं. मग मी तिथंही काय केलं, त्यांच्या बायकोला माझ्या नादी लागलं, प्रेमाचं जाळं टाकलं तिच्यावर, तीही माझ्या नादाला लागली. मग ती तिला गोड गोड बोलून तिच्याकडून पैसे मी काढायला लागलो, तीही माझ्यावर भरपूर पैसा खर्च करायला लागली. असे करून मी 36 लाख रुपये तिचे लुबाडले. मग ही गोष्ट ज्यावेळेस तिच्या लक्षात आली तिने मग माझ्यावर फ्रॉडची केस दाखल केली चौकीमध्ये, पोलीस चौकीमध्ये. मग असेच काही दिवस गेल्यानंतर ती केस ही मागं पडली, मलाही कोणीही काही नाही केलं आणि एका ठिकाणी माझ्यावर मारामारीची केस दाखल झाली दुसऱ्या चौकीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी अनामिकाबरोबर लग्न केलं 2014. मग ते तिच्याबरोबर लग्न केल्यानंतर हे जे सर्व तिला त्रास दिल्यानंतर हे सर्व तिच्या नजरेस पडलं आणि तिला सर्व उघडकीस तिच्यामुळे उघडकी झालं. तर केसचा छडा असा लागतो. आता याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, तिची अनामिका होती, आता तिचे वडील खूप म्हणजे ट्रान्सपोर्टर होते, तीही खूप शिकल्या सवरलेली होती व खूप हुशार होती ती. दुनियादारी मग कसं राहायचं, कसं समोरचा माणूस कसा आहे, कुठल्या चालीरीतीचा आहे, कुठल्या स्वभावाचा आहे हे ओळखण्यात पण ती पटाईत होती, हुशार होती. त्याच्यामुळं तिच्याही लक्षात ह्या काही गोष्टी लवकर आल्या, म्हणून ही सर्व केस उघडकीस पडली. आणि तिचं जर लक्षात ही नसतं आलं तर तिलाही जीवाला तिला तिच्या मुलालाही जीवाला मुकावे लागले असते, तिला त्या दोघांनाही मारून हा परत तिथून पण पसार झाला असता, याला ह्या सर्व केस पचल्या असत्या व हा मजा मारत फिरला असता, परत दुसऱ्या पण कुणाला तरी हा मारत सुटला असता, आणखी काय लोकांनाही याने मारला असतं पुढं चालून. तर तिच्यामुळं ह्या केसचा सुगावा लागला. तर मग पोलीस त्याच्यावर पूर्ण कारवाई करतात, पूर्ण त्याला न्यायालयीन कोर्टी करून त्याची रवानगी जेलमध्ये करतात. तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी. तर आपल्याला कशी वाटली स्टोरी ती प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. आणि आपण परत दुसऱ्या उद्या दुसऱ्या स्टोरीवर असंच भेटूया आपण नवीन स्टोरी घेऊन. तोपर्यंत आपण खुश राहा, सुखी राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.